नमस्कार, मी गजानन विदळे, फादर यज्ञान ITI वाशी नवी मुंबई या ठिकाणी फिटर इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहे. आज आपण कॅल्क्युलेशन ऑफ टॅप बिल साईज अँड ब्लँक साईज याबद्दल माहिती घेऊया. काल आपण बघितलं की आपण इंटरनल थ्रेड आणि एक्सटर्नल थ्रेड या प्रकारच्या आपण दोन थ्रेड्स बघितलेले आहेत, बरोबर. आता इंटरनल म्हणजे काय, की ज्या ठिकाणी आपण होलच्या आतमध्ये थ्रेड बनवतोय इट इज कॉल्ड इंटरनल थ्रेड. आणि एक्सटर्नल म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण एखाद्या सिलेंड्रिकल शाफ्ट वरती बाहेरील थ्रेड बनवतो इट इज कॉल्ड इंटरनल थ्रेड, एक्सटर्नल थ्रेड. त्या ठिकाणी बघा, मी दोन ड्रॉइंग काढलेला आहे. इंटरनल थ्रेडचं ड्रॉइंग आहे, एक्सटर्नल थ्रेडचं ड्रॉइंग दिलेलं आहे, बरोबर. यावर आपण काय करतोय, बाहेरील थ्रेड फॉर्म करतोय इट इज कॉल्ड एक्सटर्नल, आणि ज्या ठिकाणी आपण आतील थ्रेड बनवतोय इट इज कॉल्ड इंटरनल थ्रेड. आता आपण पहिलं बघूया इंटरनल थ्रेड. आता इंटरनल थ्रेड जर बनवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण टॅपिंग ऑपरेशन करतोय. टॅप आणि टॅपच्या सहाय्याने आपण जॉबच्या सर्फेसवर होलच्या आतल्या डायमीटर मध्ये आपण काय करतो, होलचा आतला जो सर्फेस आहे त्यावर आपण काय करतोय, टॅपिंग ऑपरेशन करतोय. त्याकरता आपण टॅप आणि टॅप रेंज यूज करतोय आणि मॅन्युअली आपण फोर्सून काय करतो, टॅपिंग करतोय. क्लिअर. आता यामध्ये जेव्हा आपण टॅपिंग ऑपरेशन करतो तर टॅपिंग आपण कुठलेही डायरेक्टली आपण करू शकतो, त्याकरता होल मारणं गरजेचं असतं. ड्रिल होल आपण त्याकरता मारतोय. आता हे जे आपण ड्रिल होल मारतोय हे योग्य साईजचं असणं गरजेचं आहे. जर ते होल बिगर साईजचं असेल तर त्या ठिकाणी तुमचा थ्रेडचा जो क्रिस्ट आणि रूट आहे तो तुम्हाला प्रॉपर मिळणार नाही. जर ते होल स्मॉल डायमीटरचं असेल तर त्या ठिकाणी थ्रेडचा फॉर्म किंवा थ्रेड आतमध्ये टॅप एंटर होणार नाही, थ्रेडचा फॉर्म तुम्हाला प्रॉपर येणार नाही. बरेचदा टॅप तुटण्याची शक्यता सुद्धा असतं. पण अशा वेळेस तुम्हाला जर तुम्हाला प्रॉपर साईजचा थ्रेड बनवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला प्रॉपर साईजचं होल मारणं गरजेचं आहे. होलचा डायमीटर मोठा असेल तर क्रिस्ट रूट, बरोबर आहे, ओपन होणार थ्रेड तो तुम्हाला प्रॉपर साईजमध्ये मिळणार नाही. समजा जर लहान असेल तर त्या ठिकाणी टॅप एंटर होणार नाही किंवा मग त्या ठिकाणी टॅप तुटण्याची शक्यता असतं, म्हणजे प्रॉपर तुम्हाला थ्रेडिंग होणार नाही. म्हणून आपण काय करतोय, त्या ठिकाणी योग्य साईजचं होल मारतो, त्यालाच आपण म्हणतोय टॅप ड्रिल साईज, बरोबर आहे. आपल्याला ज्या साईजचं आपल्याला टॅपिंग करायचं असेल त्यानुसार आपण ज्या साईजचं आपण काय करतो ड्रिल मारतोय, त्याकरता आपण त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय इट इज कॉल्ड टॅप ड्रिल साईज. त्याचप्रमाणे एक्सटर्नल थ्रेड, बरोबर. या ठिकाणी बघा, तुम्हाला लक्षात येईल की बाहेरील थ्रेड मी या शाफ्टवर दाखवलेला आहे आणि हा तुमचा सिलेंड्रिकल शाफ्ट आहे. क्लिअर. आता यावर जेव्हा आपण थ्रेडिंग करतोय तेव्हा तुम्हाला याचा बाहेरील जो डायमीटर आहे तो सुद्धा मला प्रॉपर असणं गरजेचं आहे. तो जर स्मॉल डायमीटर मध्ये असेल, कमी असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर थ्रेडिंग होणार नाही, म्हणजे क्रेस्ट आणि रूट तुम्हाला मिळणार नाही. त्याचप्रमाणे जर समजा जास्त डायमीटर असेल, समजा 10 आपल्याला डाईंग करायचं असेल, 10 जास्त आहे, 11 12 असेल, तर त्यावेळेस तुमची डाईज आतमध्ये एंटर होणार नाही, डाई तुटण्याची शक्यता असतं. आणि तुम्हाला जर तुम्ही प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुमचा थ्रेड तो प्रॉपर क्रिस्ट आणि रूट तुम्हाला मिळणार नाही, बरोबर. म्हणजे त्याकरिता आपल्याला जसं इंटरनलमध्ये आपल्याला टॅप ड्रिल साईज काढायचं असतं त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण काय करतोय, त्या थ्रेडचा ब्लँक साईज काढतोय. म्हणजे हा जो डायमीटर आहे, हा जो शाफ्टचा सिलेंड्रिकल शाफ्टचा डायमीटर आहे, त्याचा ब्लँक साईज काढणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, तर आपण प्रथम बघूया इंटरनल थ्रेडकरचा आपला काय फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी आपण टॅप ड्रिल साईज, बरोबर बरोबर, टॅप साईज मायनस 2DP असा या फॉर्म्युला आहे, बरोबर. टॅप ड्रिल साईज म्हणजे मिनिमम डायमीटर ऑफ द थ्रेड, बरोबर. मिनिमम डायमीटर यातला जो हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, ड्रिल कुठल्या साईजचं मारायचं आहे, म्हणजे मिनिमम डायमीटर म्हणजे काय झालंय, टॅप ड्रिल साईज, बरोबर. आणि त्यानंतर आहे TS म्हणजे मॅक्झिमम डायमीटर, बरोबर, मायनस 2D. आता D म्हणजे काय, तर डेप्थ ऑफ द थ्रेड, इट इज द सिंगल डेप्थ ऑफ थ्रेड, ती किती आहे, 0.6134 एवढी आहे, पिचच्या एवढी असते ही, बरोबर आहे. ही झाली एका साईडची डेप्थ. जेव्हा आपल्याला थ्रेडिंग करायचं असेल तेव्हा आपल्याला दोन्हीकडनं डेप्थ आपल्याला इन्क्लूड करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी काय घेतलेलं आहे, 2×D केलेलं आहे. डेप्थ 2×डेप्थ म्हणजे इन्क्लुडिंग डेप्थ म्हणजे सिंगल डेप्थ आणि या साईडची डेप्थ, ही जी डेप्थ आहे 2×D केलेला आहे. आणि इंटू पिच म्हणजे त्या थ्रेडचा जो पिच असेल एज पर टेबल, ज्याप्रमाणे 4 mm, 6 mm, 8 mm, 10 mm, 12, 14, 16, 18 जो तुमचा डायमीटर असतो त्यानुसार एज पर टेबल त्याचा पिच हा दिलेला असतो, स्टँडर्ड ISI, बरोबर. तो जो पिच आहे तो आपण ऍड करतो. आता याची डेप्थ आहे 0.6134 इंटू पिच काय दिला असेल तो समजा नंतर जेव्हा त्याचं आपण कॅल्क्युलेशन करू तेव्हा आपण बघूया. आता या ठिकाणी सिंगल डेप्थ आहे 0.6134. ओके, सो त्याची जर आपण इन्क्लुडिंग डेप्थ जर काढली तर किती होणार,
0.6134 × 2 म्हणजे 2 × 4 = 8, 2 × 3 = 6, 2 × 1 = 2, 2 × 6 = 12 बरोबर, म्हणजे ही होतं 1.2268 बरोबर। म्हणून आपला फॉर्म्युला जर आपण बघितला असेल तर असा आहे की टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज मायनस 1.23 × पिच। आता 1.23 म्हणजे काय, तो तुमच्या लक्षात आला असेल की ही जी डेप्थ आहे ही डेप्थ इन्क्लुडिंग डेप्थ म्हणजे 2 × सिंगल डे बरोबर आहे, म्हणजे 1.2268। जर याचा राऊंड ऑफ आपण जर केलं तर किती 1.23 एवढं होते। आता ही जी डेप्थ आहे ही पिच नुसार असतं, ज्याप्रमाणे तुमचा पिच आहे पिचवर डिपेंड करते। समजा या ठिकाणी पिच तुमचा 1 mm असेल तर तुमची डेप्थ किती असणार, 1.23 असेल। समजा 2 mm असेल तर काय होणार, तुमची जी डेप्थ आहे ती काय होणार, वाढणार, म्हणजे थ्रेडचा जो डायमीटर आहे आणि त्याचा जो पिच आहे त्यावर काय करतं, त्याची डेप्थची डिपेंड करते बरोबर आहे। म्हणजेच तुमची डेप्थ आहे जर काढायची असेल तर डायमीटर ऑफ द थ्रेड आणि त्याचा पिच किती आहे त्यावर आपण काय करतो, ही डेप्थ आपण फाइंड आउट करू शकतो। पण जनरली किती असतं, 0.6134 एवढी त्याची काय असतं डेप्थ ही असतं मेट्रिक थ्रेडची। ओके, आता आपण बघूया ब्लँक साईज आपल्याला जर काढायचा असेल तर त्याकरता आपण काय फॉर्म्युला आपण बघूया। ब्लँक साईज बराबर डाया ऑफ थ्रेड मायनस पी अपॉन टी बरोबर। ब्लँक साईज बराबर डाया ऑफ द थ्रेड मायनस पी अपॉन टी, पी म्हणजे पीच ऑफ थ्रेड बरोबर, थ्रेडचा जो पीच आहे त्याला आपण पी असं म्हणतोय। आता ब्लँक साईज म्हणजे काय, जेव्हा आपण डाईंग ऑपरेशन करतोय सेम ज्याप्रमाणे आपल्याला टॅपिंग करताना पण होलचा डायमीटर प्रॉपर साईजचा असणं गरजेचं आहे, सेम त्याचप्रमाणे डाईंग करताना तुम्हाला सिलेंड्रिकल शॅफ्टचा जो डायमीटर आहे तो सुद्धा तुम्हाला योग्य साईजमध्ये असणं गरजेचं आहे। जर मोठा असेल तर डाई एंटर होणार नाही, स्मॉल असेल तर तुमचा थ्रेडचा फॉर्म तुम्हाला प्रॉपर मिळणार नाही बरोबर। मग त्याकरता जे आपण काढतो त्या आपण ब्लँक साईज असं म्हणतो। ओके, आता डायमीटर ऑफ थ्रेड बरोबर आहे जो काय असेल 12, 14, 10 mm असेल तो पी अपॉन टेन मायनस पी अपॉन टेन म्हणजे पिच जो असेल त्या थ्रेडचा त्याला मायनस अपॉन टेन केलेला आहे, त्यानंतर जी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल ती झाली तुमची ब्लँक साईज। म्हणजेच काय, किंचित तुमचा डायमीटर हा काय असतो कमी असतो, काही पॉईंट समथिंग असा तो कमी असतो बरोबर आहे, त्यामुळे प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी डाईंग करता येणार। याला दोन गोष्टी अजून आहेत लक्षात ठेवायच्या की बरेचदा एखादा जर सिलेंड्रिकल शाफ्ट असेल त्याला ओव्हॅलिटी असतं किंवा फ्लॅटनेस असतो त्यामुळे तुमची डाई प्रॉपर एंटर होणार नाही, म्हणून त्याला किंचित काय करतात कमी ठेवतात, जी साईज आपल्याला मिळतं त्याला आपण काय म्हणतो ब्लँक साईज असं म्हणतोय। म्हणजे अशा प्रकारे आपण समजा आपल्याला इंटरनल थ्रेड जर बनवायचं असेल त्या ठिकाणी आपण काय करतोय टॅप ड्रिल साईज काढतोय, ड्रिलची साईज काढतो, आणि ज्याप्रमाणे आपल्याला बाहेरील थ्रेड जर बनवायचं असेल तिथे आपण काय काढतो ब्लँक साईज काढतो। आता हे कशा प्रकारे काढायचं ते आपण एक उदाहरण घेऊन उदाहरणादाखल आपण स्पष्ट करूया। आपण बघूया कॅल्क्युलेशन ऑफ टॅप ड्रिल साईज फॉर मेट्रिक थ्रेड। फॉर्म्युला आहे टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज मायनस 2 × d × p 2 dp आपण जाणून घेऊया। आता आपण इथे बघूया आपल्याला काय काय दिलेलं आहे बरोबर आहे। आपलाच एक्झाम्पल आहे m 10 × 1.5 mm, m मीन्स मेट्रिक, 10 डायमीटर ऑफ द थ्रेड आणि 1.5 पिच ऑफ द थ्रेड बरोबर आहे। टॅप साईज 10 mm म्हणजे आपल्याला 10 mm चं टॅपिंग करायचं आहे। सिंगल डेप्थ ऑफ द थ्रेड 0.6134 आणि पीच आहे 1.5 mm। सो टॅप ड्रिल साईज बराबर टॅप साईज मायनस 2 × 0.6134 × पीच, जो त्याचा सिंगल डेप्थ दिली आहे 0.6134 ही दोन्हीकडली जसं आपण बघितलं त्याप्रमाणे 2 × 0.6134 × पीच। ओके, सो टॅप ड्रिल साईज बरोबर 10 − 1.23, आता आपण 2 × 0.6134 केलेलं आहे, हे आपलं किती आलं होतं 1.2268 आलं होतं। आपण राऊंड फिगर किती घेतला 23 घेतलेला आहे, आपला फॉर्म्युलाच आहे 1.23 × 1.5 हा पीच आहे बरोबर। सो टॅप ड्रिल साईज बरोबर 10 − 1.845 बरोबर 8.155 mm, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी टॅप ड्रिल साईज मिळतं 8.155, म्हणजेच आपल्याला जर 10 mm ड्रिलिंग करायचं असेल तर आपल्याला 8.15 किंवा 8.2 आपण म्हणूया या साईजचं राऊंड ऑफ, आपण ज्याला म्हणूया 8.2 चा आपण ड्रिल मारू शकतो। ओके, अशा प्रकारे आपण
मेट्रिक सिस्टम मध्ये मेट्रिक थ्रेड जर आपल्याला जर एखादा कॅपिटल सेट काढायचा असेल, आता हे अलग अलग असतं, M10 आहे, M12 आहे, M14, 16, 18 कुठलंही आपण जो पीस त्याचा दिलेला असेल या फॉर्म्युलेने आपण काय करू शकतो त्याचा आपण कॅपिटल साईज आपण फाइंड आउट करू शकतो. आता खाली भाग काय लिहिलंय, दिस टॅप ड्रिल साईज प्रोड्युस्ड 100% थ्रेड बिकॉज दिस इक्वल टू द मायनर डायमीटर. आता या ठिकाणी हा जर आपण फॉर्म्युला युज केला तर त्या ठिकाणी आपल्याला 100% थ्रेडचा काय होतं फॉर्म आपल्याला मिळतो, म्हणजे क्रेस्ट आणि रूट काय होतं एकदम परफेक्ट साईज मध्ये मिळतं. मोस्ट फास्टनिंग पर्पज 100% थ्रेड इज नॉट रिक्वायर्ड, पण जर जनरली आपण बघितलं ज्या ठिकाणी आपल्याला फास्टनिंग करायचं असेल त्या ठिकाणी 100% थ्रेड आपण युज करत नाही, कारण त्या ठिकाणी क्रेस्ट आणि रूट दोन्हीचा जर एकदम फाईन असेल तर त्या ठिकाणी मुव्हमेंटला तुम्हाला किंवा तुम्हाला जेव्हा तुम्ही फास्टनिंग करणार तेव्हा तुम्हाला प्रॉपर फास्टनिंग करता येणार नाही. म्हणून काय करतात की स्टँडर्ड नट विथ 60% थ्रेड इज स्ट्रॉंग, त्याकरता आपण 60% थ्रेड जरी आपल्याला मिळाला तरी ते स्ट्रॉंग इनफ आहे फास्टनिंगसाठी. फॉर दिस डिटरमाइनिंग द फॉर्म्युला, जर त्यासाठी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची डेप्थ इन्क्लूड न करता फक्त जो पीच आहे तो आपण काय करतो त्यातनं मायनस जरी केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळतं, तुम्हाला टॅप ड्रिल साईज मिळू शकतो. म्हणून टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज मायनस पीच, म्हणजेच जो पीच आहे तो जर मायनस केला म्हणजेच M10 मायनस 1.5 केलं तर 8.5 एवढं आपल्याला काय मिळतं त्या ठिकाणी त्याचं मिनिमम डायमीटर मिळतं, म्हणजे टॅप ड्रिल साईज मिळतं. ते जरी मिळालं तरी आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी फास्टनिंग करता येतं, पण ॲज पर फॉर्म्युला जर बघितलं तर अशा प्रकारे आपण काय करतोय त्या ठिकाणी त्याची टॅप ड्रिल साईज आपण फाइंड आउट करू शकतो. हे झालं मेट्रिक सिस्टम मेट्रिक थ्रेड. आता आपण बघूया ब्रिटिश थ्रेड काय करता, कॅल्क्युलेशन ऑफ द ड्रिल टॅप ड्रिल साईज फॉर ब्रिटिश थ्रेड BSW, BSF आणि BA याकरिता फॉर्म्युला दिलेला आहे. दोन फॉर्म्युले आहेत, एक आहे टॅप ड्रिल साईज इज इक्वल टू टॅप साईज मायनस 2 DP, सेम फॉर्म्युला आहे मेट्रिक प्रमाणे. दुसरा आहे टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज इंटू 7/8 मायनस 1/32. ओके, हिअर टॅप ड्रिल साईज TDS बरोबर टॅप ड्रिल साईज, TS मीन्स टॅप साईज, D म्हणजे सिंगल डेप्थ ऑफ थ्रेड जी 0.64 पीच एवढी दिलेली आहे आणि पीच बरोबर पीच ऑफ द थ्रेड. आता मेट्रिकमध्ये सॉरी ब्रिटिशमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी पीच दिलेला नसतो, तुम्हाला पीच काढावा लागतो. ओके, आता पीच जर काढायचं म्हटलं तर काय असतं त्या ठिकाणी TPI दिलेलं असतं, नंबर ऑफ थ्रेड इन 1 इंच, इट इज कॉल्ड TPI, थ्रेड पर इंच TPI त्याला म्हणतात. मग त्यानुसार आपण काय करतो तर पीच काढतो. समजा आता एका इंचामध्ये जर 12 थ्रेड असेल, 1 इंच अंतर आहे त्यामध्ये किती थ्रेड आहे 12 थ्रेड आहे, तर त्याचा पीच किती असणार 1/12 असणार. समजा 1 इंच अंतर आपण जर घेतलं एका थ्रेडचं, लांबी त्याची लेंथ ऑफ थ्रेड 1 इंच आहे, त्यामध्ये 12 जर थ्रेड बनवले असेल तर त्याचा पीच किती होतो 1/12 होणार. म्हणजेच त्या ठिकाणी ब्रिटिश पद्धतीमध्ये कधी पीच न देता त्या ठिकाणी नंबर ऑफ थ्रेड्स इन 1 इंच बरोबर आहे ते दिलेलं असतं, त्यानुसार आपण त्याचा पीच आपण काढू शकतो. एक्झाम्पल आता इथे बघूया आपण, फाइंड द टॅप ड्रिल साईज 1/2 इंच 12 BSW, म्हणजे 1/2 म्हणजे 1/2 इंच काय झाला त्याचा डायमीटर ऑफ थ्रेड झाला आहे, 12 काय झालं TPI झालं थ्रेड पर इंच, एका इंचामध्ये असणाऱ्या थ्रेडची संख्या किती आहे 12 आहे BSW अशा प्रकारे दर्शवलं जातं, किंवा मग 1/2 इंच 12 BSW अशा प्रकारे काय असतं हे दर्शवलं जातं. इथे आपण बघूया टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज मायनस 2 DP, सेम फॉर्म्युला आहे. म्हणून 1/2 मायनस 2 × 0.64 म्हणजे त्याची डबल इन्क्लुडिंग डेप्थ जी असेल ती सिंगल 0.64 एवढी आहे, इंटू 1/12 म्हणजेच काय झालं 1/12 म्हणजे काय झालं तर पीच झाला, म्हणजेच नंबर ऑफ TPI बरोबर आहे किती आहे 12 असेल तर 1/12 इट इज अ पीच. सो 1/2 मायनस 1/28/12 सो 0.500 म्हणजे झालं 1/2 इंच बरोबर 0.500 मायनस 0.107 जर आपण कॅल्क्युलेशन केलं किती 0.107 येतं, म्हणजे त्याचं 0.393 म्हणजे झालं 393 थाऊ बरोबर. जसं आपण बघितलं की मेट्रिकमध्ये 1 मिलीमीटर म्हणजे 1000 मायक्रॉन होतं बरोबर आहे, सेम या ठिकाणी 1 इंच म्हणजे 1000 थाऊ होतं बरोबर आहे. मेट्रिकमध्ये मायक्रॉन म्हणतात आणि इंचामध्ये काय त्याला थाऊ असं म्हटलं जातं, मग 393 थाऊ 0.393 थाऊ आपल्याला मिळतं. जर त्याचं आपण फ्रॅक्शन केलं तर आपल्याला 3/8 इंच एवढ्या साईज आपल्याला ड्रिल, समजा 1/2 इंच ड्रिलिंग जर टॅपिंग करायचं असेल तर आपल्याला या साईजचं ड्रिल मारणं गरजेचं आहे, अशा प्रकारे मेट्रिक पद्धतीमध्ये ब्रिटिश पद्धतीमध्ये. त्यानंतर आहे दुसरा फॉर्म्युला जो आपला दिलेला आहे, टॅप ड्रिल साईज बरोबर टॅप साईज इंटू 7/8 मायनस 1/32 आपण या फॉर्म्युल्याने काढूया. आता या ठिकाणी गणित दिलेलं आहे 1/4 फक्त इंच एवढंच दिलेलं आहे, पीच दिलेलं नाही आहे बरोबर आहे. जर याचा आपण जर फॉर्म्युल्यानुसार जर आपण याचा साईज काढायची असेल तर ते कसे काढतात बघूया आपण. टॅप ड्रिल साईज बरोबर आहे 1/4 × 7/8 मायनस 1/32
जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर 7 × 7 = 32 म्हणजे 7/32 मायनस 1/32 म्हणजे चालं 6/32. ओके, सो TDS बरोबर जर आपण याला भागलं 2 × 3 = 6 आणि 2 × 16 = 32 म्हणजे 3/16 इंच, हा झाला तुमचा इंचामध्ये कॅपिटल साईज. म्हणजेच तुम्हाला जर क्वार्टर इंच जर तुम्हाला टॅपिंग करायचं असेल तर तुम्हाला 3/16 साईजचा ड्रिल मारणं गरजेचं आहे, म्हणजे प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार, टॅपिंग ऑपरेशन मिळणार. क्लिअर झालं? मेट्रिक पद्धत यामध्ये अशा प्रकारे दिलेलं आहे. ब्रिटिश पद्धत दोन फॉर्म्युले आहेत, पहिला आहे TDS TS - 2DP बरोबर, दुसरा फॉर्म्युला आहे TDS TS - 7/32 TDS TS. हे तुमचं क्लिअर झालं असेल. TDS म्हणजे टॅप ड्रिल साईज, TS म्हणजे टॅप साईज, D म्हणजे सिंगल टेप ऑफ थ्रेड, बरोबर आहे. त्यानुसार आपण ते दोन्हीकडनं करतो, 2DP करतो म्हणजे 2 × D. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे पीच आपण कशाप्रकारे घेतोय, पीचवर डिपेंड करतो, तुमची डेप्थ डिपेंड करते. पीच असेल त्यानुसार आपल्याला डेप्थ, त्या ठिकाणी तुमची डेप्थ ही कमी जास्त होते. आता या ठिकाणी TPI दिल्यामुळे आपण नंबर ऑफ TPI किती आहे, 12 आहे, म्हणजे एका इंचा 12 थ्रेड आहे, म्हणून 1/12 केलं, हा झाल्याचा पीच. ओके, सो 1/2 - 1/22 / 12 म्हणजे 393 थाऊ, याला थाऊ असं म्हणतात. एका इंचाचे 1000 भाग जे असतात त्यातला एक भाग जर घेतला त्याला थाऊ असं म्हटलं जाते. याला 0.393 थाऊ म्हणजे 38 इंच एवढ्याच याचं डील आपण ब्रिटिश पद्धतीमध्ये आपल्याला क्वार्टर हाफ इंच जर आपल्याला टॅपिंग करायचं असेल तिथे आपण हा ड्रिल मारणार. जर क्वार्टर इंचा ड्रिल असेल, 1/4 इंच हे असेल थ्रेड असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी 3/16 असायचं, तुम्हाला काय ड्रिलिंग करावं लागतं. क्लिअर? आता आपण बघूया ब्लँक साईज फॉर एक्सटर्नल थ्रेड. ओके, फॉर एक्झाम्पल M12 × 1.75 आपला फॉर्म्युला दिलाय, ब्लँक साईज बरोबर डाया ऑफ थ्रेड मायनस P/10. काय ब्लँक साईज म्हणजे काय, ज्या साईजवर आपल्याला डाईंग करायचं असेल, ज्या सिलेंड्रिकल शाफ्टवर आपण डाईंग करतो त्याचा जो साईज आहे इट इज कॉल्ड ब्लँक साईज. डाया ऑफ थ्रेड ज्या साईजचं तुम्हाला डाईंग करायचं असेल, म्हणजे डायमीटर जो थ्रेडचा डायमीटर तुमचा 10 असेल 12 असेल जो डाया ऑफ थ्रेड P/10 म्हणजे पीच भागीला 10 यानुसार आपण काढू शकतोय. आता इथे आपण बघूया ब्लँक साईज आपल्याला काढायची आहे, डाया ऑफ थ्रेड आपला 12 आहे. ओके, पीच किती आहे 1.75 आहे, मायनस 1.75/10 आपण केलेला आहे. सो 12/1 - 1.75/10 म्हणजे 12 - 0.175 म्हणजेच 11.825 मिलीमीटर, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 11.8 काय करणं, ब्लँक साईज तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. मग त्यानुसार जर तुम्ही 11.8 जर तुमचा सिलेंडर शॉपचा ब्लँक साईज असेल तर तुम्हाला 12 mm प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी डाईंग करता येणार. अशा प्रकारे आपण ब्रिटिश पद्धतीमध्ये आणि मेट्रिक पद्धतीमध्ये टॅप ड्रिल साईज आणि ब्लँक साईज याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. क्लिअर? अशा प्रकारे टॅप ड्रिल साईज आणि ब्लँक साईज कसं फाइंड आउट करायचं हे आपल्याला समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच.